म्हणजे जसं समजा आता हे जे दृश्य आहे हे जर जसंच्या तसं काढलं तर त्याला म्हणतात रिअलिस्टिक. आता रिअलिस्टिक शिकायसाठी कोणत्या कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे. रिअलिस्टिक हा प्रॅक्टिस मेक्समॅन परफेक्ट करता करता, कारण पाहूनच काढायचे असते. त्याच्यानंतर काय झालं की जेव्हापासून कॅमेरा आला, कॅमेराच्या आधीचे जे काही रिअलिस्टिक वर्क आहेत त्यांची किंमत बिलियन मिलियनमध्ये आहे. पण कॅमेरा आला, कॅमेरा आल्यानंतर काय झालं तर चित्रकलेमध्ये नवीन रिसर्च झाले. नवीन रिसर्च झाले तर जसं पिकासो, ब्रा, आणखीन बरेचसे जे काय कलाकार होते त्या काळातले, जॅक्सन पोलॉक, रेम्ब्रांत, मग यांनी काय केलं, यांनी ती भाषा बदलून टाकली चित्राची, वॅन गॉग. मग त्यांनी काय केलं, त्यांनी ॲबस्ट्रॅक्ट आर्ट आणलं, मॉडर्न आर्ट, ॲबस्ट्रॅक्ट आर्ट आर्ट. किंवा आता कॅमेरा जो आहे, कॅमेराच तर जसाच्या तसा फोटो काढू शकतो, मग आपल्याला जशीच्या तशी पेंटिंग काढून काय फायदा. तर मग त्यांनी काय केलं, त्यांनी नवीन रिसर्च केले. मग त्या नवीन रिसर्चला मग काय होते, आता ज्या आर्टिस्टला जसंच्या तसं काढता आलं पाहिजे येपर्यंत समजा जाते तो, ज्याला जायचं असलं तो, नाही तर कोणी कोणी पहिलेपासूनच त्या ट्रॅकमध्ये चालतो. हां, तर मग जसंच्या तसं काढता आल्यावर तो विचार काय करतो का, आता मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग वेगळं केलं पाहिजे तर मग तो काय करतो, समजा आता जसाच्या तसा बैल काढता आला, मग आपण उदाहरण घेतलं, मग जसाच्या तसा बैल काढता आला तर मग तो काय करतो आता की बैलाचे पाय बारीक काढणार, शरीर मोठं काढणार, म्हणजे तो फॉर्म जो आहे तो आकार तो बदलून टाकतो. मग तो जो आहे तो बैल नाही आहे आता. आता तो कसा आहे का, त्यांनी स्वतः निर्माण केलेला काहीतरी एक वेगळा आकार आहे, म्हणजे तो बैलाचा ॲबस्ट्रॅक्ट शेप झाला. आणि मग ॲबस्ट्रॅक्टमध्ये मग त्याला म्हणतात ॲबस्ट्रॅक्ट. आणि ॲबस्ट्रॅक्टच्या पलीकडे गेला तो आणखीन पुढे, की जसं आपण ध्यानामध्ये हे सगळं जग विसरण्याचा प्रयत्न करतो, अशा प्रकारे कलाकार काय करते की हे सगळं जग विसरून मग तो रंगांमध्ये शिरून जातो. आणि रंग आणि मग ते ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म अशा प्रकारे तो जो निर्मिती करतो त्याला म्हणतात नॉन ऑब्जेक्टिव्ह ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग. तर ही अवस्था जी आहे ही कलाकारांमध्ये खूप म्हणजे वयाच्या शेवटी शेवटी येते बऱ्याचशा कलाकारांमध्ये. तर ती अवस्था जसं आपल्याला लवकर प्राप्त झाली, कारण की आपण त्या हिशोबाने जी मेहनत घेतली, मेहनत जेवढी घ्याल तुम्ही तेवढा तुमचा प्रोग्रेस लवकर होतो. याला म्हणतात ट्रॅकमध्ये चालणं. म्हणजे कसं आहे, रेल्वेच्या रुळावरून जी गाडी चालत आहे तीच ठिकाणापर्यंत पोहोचणार, आणि जी इकडे तिकडे भटकत राहते तर मग ती गाडी तिथपर्यंत पोहोचत नाही. तर या फील्डमध्ये कसं आहे की तुमची स्वतःची एक आयडेंटिटी क्रिएट करणं, कारण विश्वात्मक विचार असला पाहिजे. हां, तर विश्वात्मक विचार असला म्हणजे मग आपली जी कॉम्पिटिशन असते, आता माझी कॉम्पिटिशन जी आहे ते वर्ल्डमधले जेवढे कंटेम्पररी आर्टिस्ट आहेत या काळातले, तर त्यांच्यासोबत आहे. मग यांचा कुठे शो होतो का? यांचा शो म्हणजे शोज चालूच राहतात, एक्झिबिशन्स वगैरे सुरूच राहतात, आणि तसे पण विकल्या जातात वर.